आमच्याकडे बॅट्समन पण 7 ते 8 बॅट्समन होते, तर प्रत्येकाने 2-2 6 मारायच्या या हिशोबाने आम्ही खेळत होतो. प्रमोद, तुमच्या टीम मध्ये प्रमोद सोडला, तुषार सोडला आणि निलेश सोडला तर चांगले यंगस्टार खेळाडू आहेत, म्हणजे सगळ्यांची एज जर पाहिली तर सिमिलर एज आहे. या यंगस्टारला घेऊन आज टीम मांडणी निलेश पाटीलने केले. या टीम कॅप्टन बद्दल काय सांगशील? नक्कीच, त्याने जो त्यांच्यावर विश्वास ठेवलाय त्याच प्रकारे ते मनावर घेऊन तसेच प्रॅक्टिस वगैरे करतात आणि हळूहळू आता दिसते आपल्याला की त्यांचा चांगला गेम होत चाललाय, तर निलेश पाटीलचं पण कौतुक असेल. यस, हे संपूर्ण आयोजन बघताना, ही ट्रॉफी बघताना आज जर पाहिलं तर या स्पर्धेचं वेगळं स्वरूप आहे. काय म्हणशील या आयोजनाबद्दल, या ट्रॉफीबद्दल, या स्पर्धेबद्दल? आयोजन तर खूपच सुंदर आहे, म्हणजे आपण ग्राउंडच्या बाहेर ते पडदे वगैरे लागलेत ते बघतो, तसेच ज्या ट्रॉफीज आहेत भल्या मोठ्या, तर एक सुंदर आहे. यस, कॉंग्रॅच्युलेशन अँड विश यू ऑल द बेस्ट नेक्स्ट मॅच. राकेश प्रतिष्ठान टीमचा एक सुरेख फलंदाज प्रमोद चौधरी ठरतोय या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. तर नेक्स्ट मॅच आपल्या समोर यजमान टीम श्रीकृष्ण दिवा मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल आणि 1 सोल्युशन 48 करावे टीम देखील खेळताना दिसेल. तर जाऊया कॉमेंट्री बॉक्स मध्ये. परिवर्तन हा सृष्टीचा नियम आहे, त्या नियमाचं पालन करणं गरजेचं आहे. वन ऑफ द बेस्ट व्हॉइस ऑफ द नवी मुंबई असं म्हटलं जातं, लेजेंड कॉमेंटेटर ज्या आवाजाची छाप गेली 28 वर्ष या टेनिस क्रिकेट विश्वावर धुमधुमत आहे, अशी आमची गुरुवर्य संतोष म्हात्रे सँडी सर आपल्याकडे माईक सुपूर्त करतोय. तोपर्यंत आम्ही रजा घेतोय. धन्यवाद. थँक्यू सो मच विघ्नेश, खूप खूप आभार. डिमांडेड कॉमेंटेटर ऑफ द नवी मुंबई, द स्वीट व्हॉइस ऑफ द नवी मुंबई. आणि येथे गुरुवारी पनवेल प्रीमियर लीगमध्ये हीच आवाज आपल्याला ऐकायला मिळणार आहे. हे नवी मुंबईचं सौभाग्य आहे की गोड आवाज आपण गुरुवारी ऐकणार होतो पनवेल प्रीमियर लीगमध्ये, अर्थातच आपल्या विघ्नेश मडवीची. जय भवानी ग्रुप दिवा कोळीवाडा आयोजित दिलीप स्मृती चषक 2021 सुरेख आयोजन सीझन 23 मध्ये आपण पाहतोय. 1 लाख प्रथम पारितोषिक विजेत्या संघाला, तर द्वितीय पारितोषिक रूपामध्ये 50,000 रुपयाचं कॅश प्राईस, त्याचबरोबर मोठमोठ्या ज्या ट्रॉफ्याज आपण पाहतोय बरोबर आमच्या अतिथी कक्षाच्या समोर आहेत, त्या स्पॉन्सर करण्यात आमचे परम मित्र, आमचे छोटे बंधू प्रकाशजी मडवी, किसन स्मृतीस म्हणजे आपल्या पिताश्रीच्या नावावर या स्पॉन्सर करण्यात आलेल्या आहेत. सालाबाद प्रमाणे नेहमीच या पुरस्कृत केल्या जातात. प्रकाशजी मडवी, जय भवानी ग्रुप आणि श्रीकृष्ण मित्र मंडळाचे अध्यक्ष आहेत. बरोबर क्षेत्रक्षक करताना जर पाहिलं तर मैदानामध्ये 38 वाईट इज दिली मिडॉनला क्षेत्रक्षक करताना दिसत आहेत. गंगाधर हिंगोले द मॅन ऑफ द श्रीकृष्ण फर्स्ट ओव्हर इन बॉलिंग मार्क. ऐश इज कॅप्टन ऑफ द टीम. 1 सोल्युशन 48 करावे, 1 सोल्युशन 48 करावाची विनंती आहे की आपला 12th man अनिवार्य आहे. स्पर्धेचा नियम आहे, त्या अनुषंगाने मी विनंती करतोय. विनोद कोटिया, प्लीज सेंडिंग युअर 12th man जॉईन अस इन कॉमेंट्री बॉक्स. राईट आर्म ओव्हर द विकेट, पहिला चेंडू तेज, तर चेंडू टाकला, थोडीशी मागणी केली होती, मागणी उचलून दिली. एवढे स्वेलेगचे अंपायर दोन्ही हात फैलावून सांगतो येस इट इज वाईड. पहिला चेंडू उंचीचा वाईड मिळतोय आणि खातं खोललं जाते. 1 सोल्युशन 48 करावे संघाचं. वन सोल्युशन सीवूड 48. बॅट मधून पहिला धाव मात्र पाहायला मिळाली कॅप्टनच्या. ऐश सुद्धा कर्णधार आहे आणि असे नामवंत असे सीवूड प्रीमियर लीग आपण नेहमीच पाहतोय.
सातत्याने चार वर्ष रात्री दिवसामध्ये ही नावाजलेली प्रीमियर लीग खेळवण्यात आली, पण कोरोनाच्या महामारीमुळे हे पाचवं वर्ष मात्र दिवसामध्ये ही प्रीमियर लीग खेळवली गेली होती. अतिशय दर्जेदार अशी एस एस पी एल सेक्टर सीवूड सेक्टर प्रीमियर लीग आणि त्यांच्याच या सीवूडमध्ये घडलेले हे यश जो पाहतोय ती खूप जो आहे एस एस पी एलची. जबरदस्त फलंदाजी केली होती पाचव्या सीझनमध्ये याच यशने आणि लगेचच विनोद कोटे आणि आनंद बालाजी या ज्येष्ठ खेळाडूंना ते धुरातील कर्णधाराची त्याच्या खांद्यावर लवली बॉल यार सुपरली ऑफसाइड ऑफस्टम. हा गंगाधर इंगोळचा तेज तरा चेंडूमध्ये बॅटच्या खालून गेला सरळ विकेट किपर किशोर मडवीच्या हातात. क्षेत्रशा पाहिलं तर 38 सरकम ऑफसाइड ऑफस्टम पॉईंट पॉईंट कंपस शॉट एक्स्ट्रा कंपस सिली बीट ऑफ असे पाच क्षेत्रक्षण पाहिलं ऑनसाइडच्या 38 रिंगामध्ये आणि तसे बाब विरुद्ध तिचा ऑनसाइडला गेलं तर शॉर्ट स्क्वेअर लेग आणि शॉर्ट मिडविकेट ठेवण्यात आलेला आहे पहिल्या ओव्हरमध्ये. अहो चांगला चेंडू यावेळेला बीट झाला फलंदाज विकास. बीट झाल्यापेक्षा थोडीशी मात्र जिकचे तेज वान चेंडू मात्र त्याच्या बरोबर पोटावर आदळला. थोडीशी मात्र कळ सोसावी लागली यावेळेला विकासला. दोन्ही चांगले फलंदाज आहेत, बघूया काय दोन्ही टफ काटी की टक्कर पाहण्यास मिळेल अशी शेवटची लढत किंवा याच्यानंतर जसा प्रकाश किती आहे उजेडामध्ये जर आलं तर तिसरी याच्यानंतर राऊंड मात्र खेळण्यात येईल अशी शक्यता आहे. राईट आर्म ओव्हर द विकेट गंगाधर इंगोले तेच तरच. हो शॉर्ट आर्म पोल मात्र फसला यावेळेला परतावं लागतं विकासला. विकास बॅक इन पमले सुरेख गोलंदाजी वाईट सुरुवात केली होती खराब सुरुवात जरूर झाली होती पण त्याच्यानंतर मात्र लईमध्ये आला शिस्तबद्ध अशी गोलंदाजी मग टिचून गोलंदाजी केली आणि त्याचा नजरिया मजबूर केली होता शॉर्ट आर्म पूल खेळण्यासाठी. कॉटन बोल्डच्या रूपामध्ये बाद होताना सरळ परतलाय विकास. आता मुज्जा असलेला विदाउट स्कोर शून्यावर परतलाय विकास. दादांना भरभरून प्रेम दिले आणि याही फलंदाजांनाही मात्र इंटरनेटच्या रूपामध्ये प्रेक्षकांची मनोरंजन केले प्रत्येक वेळेला. तोच फलंदाज मात्र वनडाऊनला येताना गोलंदाज तेज तरा ते वळला मिडविकेट नितीनच्या भरून मात्र थोडा धडपडला पाय गुतलेले होते आणि ते गुतलेल्या पायाने मात्र धडपडल्यानंतर बाकीचं बॅकअप चांगलं केलं होतं क्षेत्ररक्षण करताना हेमंत पाटील. गुड कव्हरेज येस शशी. दोन धावा मात्र मिळत आहेत. दोन धावसंख्या मात्र हलकीशी पुढे सरकते. वन सोल्युशन सीवूड 48 करावे या संघाची चार वर एक धग्गा बसले. पाच चेंडू आता पलटाडले. काय गोलंदाजी आहे गंगाधर इंगोले. ओहो हलकासा स्विंग झाला. इन स्विंग जास्त झाला कारण टप्पा पडला होता लेक्स्टर्नवर. स्विंग झाल्यानंतर मात्र सरळ बाहेर निघाला. ती दिशा पाहिली शशी मेहर इज ऑफिशियल अंपायर इन दिस टुर्नामेंट. व्हाईटचा इशारा दिला धावसंख्या पाच पाच एक गडी बाद फाईल लास्ट ऑफ द वन विकेट वन सोल्युशन सीव्हीट 48 करावे. शारामपूर पूल इज अनसक्सेसफुल. कुठे जाईल झेला काली कॅप्टन. येस कॅप्टन लिडिंग फ्रॅन नितन इज अ सुपरबली कॅट. अनदर विकेट टू श्रीकृष्ण दिवा. काय गोलंदाजी. सहा वेळा मी पाहिले समोरचे करताना कारण यावेळी शॉर्ट आर्म पूल करताना सहावा फलंदाज समक्ष बाद होताना सहावा फलंदाजच्या रूपाने शॉर्ट आर्म पूल हा फसला आणि सरळ मिडविकेटच्या रिंगणाच्या आतमध्ये होता कॅप्टन नितीन. चार पाच पावलं गेला आणि काय सुरेख झेल टिपली. अतिशय जबरदस्त झेल. झटका लागला आणखीन एक दुसऱ्या गड्याच्या रूपामध्ये. परतताना यश कॅप्टन परतलाय. दोन गडी बाद पाच अशी खराब स्थितीमध्ये बिकट अवस्था.
जय गणेश सारसोळे या मैदानावरती मात्र उत्कृष्ट गोलंदाजाचं प्रात्यक्षिक त्या मोहन रॉयन पटकळ डेनिस एलिवन नेरूळ यांच्या आयोजनेखाली सुरे गैर 45 आसपास वय मर्द वय असतानाही जी कमाल विजय भोईर करतोय तीच कमाल श्रीकृष्ण च्या संघामधून खेळताना मोहन राय हे जबरदस्त गोलंदाजाच्या दारावर दोन्ही योगायोग पाहायला तर डावखुर आहे पण यावले यॉर्कर किंग म्हणून एक वेगळी उपाधी नवीन मुंबई क्रिकेट समीक्षकांनी यांना दिलेले आहे. मोहन राव यॉर्कर याचा मुख्य असर आहे. नाव चिलिया चेतन चिला इज अ पॅटर्न नेम. डावखुरा होतकरू नोतरून होतकरू बॅक बॉलर बॅक टू ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न ढकलून दिला तर सिंगल करण्याचा प्रयत्न डायरेक्टली हो अंपायर सेड नॉट आउट. व्हेरी क्लोज डिसिजन पाहण्यासारखा मुमेंट होता क्षण होता. लवली यार जे माले चपलता दाखवली त्याच्यानंतर काय तीक्ष्ण नजर होती अंपायर गुरुनाथ पाटीलची. सुपर्ब यार जर डायरेक्टली ही टेस्ट अक्षय इज ॲब्सोल्युटली राईट जस्ट स्टाईल ऑफ द रवींद्र जडेजा. काय जबरदस्त एक्झाम ऑब्झर्वेशन आहे अक्षय बरोबर म्हटलं. ज्या आपण रवींद्र जडेजाच्या नेमका स्टंपवर जशी डिरेक्टली हिट करतो तशी डायरेक्टली हिट केली होती पण सुदैवी ठरला चिल्या कारण बरोबर हिट झाल्यानंतर ते पाय आणि बॅट बरोबर पॉपिंग क्रीजमध्ये पोचली. सब चित्या चेतन चिल्या दोन गडी बाद धावसंख्या धावपळकार केवळ फक्त 6. आनंदला काहीतरी करावा लागेल का धावसंख्या मात्र जी लागायला पाहिजे ती लागत नाहीये. ज्या धावा मिळायला पाहिजे मिळेल नॉट फाइंड अ गुड स्टार्ट. स्ट्राईकला प्रथमच होते परंतु पूर्णपणे क्षेत्रक्षणाची रचना पाहतोय. कोणकोणत्या ठिकाणी मोठमोठे आहे फटके मारण्यासाठी मला अटकाव करू शकतात. एक काऊ कॉर्नरला एक लॉंग ऑफ ओ ग्रेट बॉलिंग यस घातक चेंडू. मी म्हटला पहिल्याच म्हणलेलं होतं इज अ यॉर्कर किंग आणि बरोबर मोठ्या फलंदाच्या विरुद्ध त्याने क्रिकेटचं मोठं आश्रय काढलं आणि आपल्या भातल्यामधला फेवरेट चेंडू त्याने सोडला यॉर्क मोठ्या फलंदाच्या विरोधात. काय कंटेस्ट होता. ही बाजी मात्र जिंकली मोहन रावने. व्हेरी डिसअपॉइंटेड बिग विकेट टू श्रीकृष्ण दिवा. ज्या विकेटची तलास होती तो ती तलासलेली विकेट मिळाली मोहन रूपने मिळवून दिली ती विकेट. आनंद बालाजी बॅक इन पवेलियन लेन विथ दॅट स्कोर. चांगली माहिती अजून अक्षय देतो. गावदेवी क्रीडांगण मध्ये 4 विकेट एका ओव्हर मध्ये घेण्यात आलेले होते असं अक्षय थँक्यू. तर थँक्यू थोडस उशीर कारण आपण तर विघ्नेशला मात्र शुभेच्छा दिल्या होत्या. काय शुभेच्छा सांग. गावदेवी जुगावचे माजी कर्णधार महेंद्र पाटील यांच्याकडून शुभेच्छा देण्यात आली होती पण थोडंसं मॅचमध्ये जबरदस्त रंगत आली होती त्यामुळे थोडंसं विसरलं होतं आमचं विघ्नेश. पण विघ्नेशच्या वतीनं मात्र मी ते शुभेच्छा मंडळाला देतो. थँक्यू सो मच महेंद्र पाटील. फटका आहे इव्हाला विनोद कोट्याचा सुपरली क्रिकेटर. दिशा दिली मिडविकेटच्या ठिकाणी हिमांत पाटीलला फील्ड करताना मात्र दिसतोय. सुरेख अचूक चेंडू फेकली परंतु एक धाव मात्र रोखू शकला नाही हेमंत पाटील. इकडे धावसंख्या मात्र पुढे जाताना दिसते 7. सावकाश सुरुवात आहे. संत सावकाश अशी सुरुवात पाहायला मिळते कारण धावा लागले धावपळकर फक्त आणि फक्त 7. दोन गडी बाद 7 अशी दयनीय अवस्था आहे. 3 गडी बाद यश विकास आणि आत्ताच ज्याला टिपलेलं होतं LBW बालाजीला वाईट कॉल अंपायर गुरुनाथ पाटील. एक्स्ट्रा धाव मात्र मिळते धावपळकामध्ये. 1 धावसंख्यामध्ये पुढे जाते 8. 8 3 गडी बाद अशी दयनीय अवस्था आहे. परत विनोद आणि चिल्याकडून अपेक्षा आहे लेफ्ट अँड राईट कॉम्बिनेशन काही करू शकतो. क्षमता आहे ताकद आहे दोन्ही फलंदाजाकडे काही करू शकतो सावरू शकतात एवढे मात्र निश्चित. ग्रेट बॉलिंग यार गुड यार्क. आणखीन एक भेदक मारा आणखीन एक आपला अस्त्र प्रमुख अस्त्र काढला यॉर्क. ज्या यार्कर लेग बिफोर द विकेट
ही विकेट मिळवली होती आनंद बालाजी त्या चौकाने मात्र मधली एसटी आडवी दांडी गुल चिल्या परतवे चौथ्या गड्याच्या रूपामध्ये चार गडी बाद आठ कोठिया आणि पाचवं सीझन या धोनी फणांचा जे गाजवलं होतं तीन अर्धशतक विनोद कोठिया याने झलकावली होती तर दोन अर्धशतक अक्षय मुसलेने त्या सीझन एस एस पी मध्ये झलकावली होती. दोन बाळाजीच्या नावावर होती दोन एशच्या नावावर आणि आणखीन एक एश आहे त्यांनी दोन अर्धशतक असे जबरदस्त फणंदाजी सीझन पाच मध्ये एस एस पी मध्ये झलकावताना पाहिलेली होती. त्याच्यापैकी ही जोडी थोडंसं मध्ये काहीतरी प्रतिकार करू शकते अपेक्षा आहे संघाला उमेद आहे विनोद कोठिया आणि अक्षय मुसलेकडून. पण गोलंदाजाचा विचार केला तर असे भन्नाट भेदक मारा टाकताना मोहन राव लेफ्ट हँड राऊंड द विकेट टू अक्षय मुसले आणखी एक यॉर्कर करण्याचा प्रयत्न हलक्या त्याने फक्त ढकलून दिले मिडविकेट ठिकाणी तो शत्रूचे केले जाईल. सिंगलने मात्र खातं खोलताना दिसतो अक्षय मुसले आपल्या स्वतःचं नाही धावसंख्या मात्र एकने पुढे जाताना दुसऱ्या षटकाच्या समाप्तीनंतर दोन पॉवर प्लेचे षटक संपलेले आहे. धावा मात्र लागल्या फक्त नऊ चार गडीमध्ये नऊ येणार आहे. अजूनही चार ओव्हर बाकी आहे. चार ओव्हर मध्ये काय धमाल होईल का कुठपर्यंत रोखून धरतोय हे पाहण्यासारखं असेल. काही क्षणानंतर अर्थातच एक मधुर म्युझिक ऐकल्यानंतर आपण मैदानामध्ये परतूया. डीजे एक कठीण परिस्थिती आहे वाईट अवस्था आहे चांगली स्टार्ट मिळत नाही एकी फणंदाजाला मात्र तग धरू देत नाही एवढी खिंडार पाडल्या मी म्हणेन पण पाडलेल्या खिंडार मधून मात्र उभारता येतं. फिनिक्स पक्षाप्रमाणे उंच भरारी घेण्याची माझी ताकद आहे. एवढ्या शांत असणार वादळ कदाचित मैदानावर असावं पण हे जे वादळ जर उफाळून आलं तुफान आलं तर मात्र काही करू शकतो धोनी फलंदाज एवढी क्षमता आहे. धोनी फलंदाज विचार केला तर पहिले षटक टाकलं होतं गंगाधर इंगोले वेगाचा सौदागर याने पाच धाबा खर्च करताना दोन विकेट घेतले होते पहिल्या पॉवरच्या षटकामध्ये तर दुसरा ओव्हर घेऊन गेला होता. अर्थातच मोहन राव अनुभव सरसपणा लावला या यॉर्कर किंगने फक्त चार धाबा खर्चाना दोन झटके दिले होते. वन सोल्युशन सीवूड 48 करावे या संघाला आणि पूर्णपणे जखडून ठेवलंय मी म्हणेन. नऊ धावा चार गडी बाद आपल्या कोठ्यातील शेवटचं आणि दुसरं षटक टाकताना संघाकडून तिसरं गंगाधर इंगोले सरळ ते फक्त ढकलून दिला बॅकवर्ड गेलीच्या ठिकाणी जिथे घोषित क्षेत्रामध्ये एक धाव मात्र मिळून देईल अक्षय मुसळेला. अक्षय पोचते एक धाव संख्येने स्वतःच्या वैयक्तिक खात्यावर दोन वर आणि संघ मात्र सावकाश गतीने दहावर या दहा फिगरला धावफळकावर लावताना मात्र दोन ओव्हर आणि एक चेंडू मात्र खर्च करावा लागला. एवढी गोलंदाजात विचार आपण पाहू शकता किती भेदकता आहे गोलंदाजाकडे आणि संघाची गरज ओळखून मात्र मोहन राहुलला इथे विनंती करून थांबवण्यात आले कारण बाबाच्या मुलाचा अर्थातच पुतण्याचं आज लग्न आहे. पण प्रकाशच्या विनंतीला मान देऊन मोहन रावनी मात्र त्याचा आदर केलाय. हे डेडिकेशन आहे क्रिकेट बंधू मोहन रावचं. व्हेरी क्लोज सिली मिडाऊन अँड मिडाप मडवी बंधू टॅप केला ही खासियत आहे ही नजाकत आहे अक्षय. आणि 360 मैदान असतं तेव्हा बेतात बादशाह असतो कारण पल्लू शॉट हा याचा पेटेंट शॉट आहे जस्ट लाईक द एबी डिव्हिलियर्स. पण यावेळेला 180 हे मैदान असल्या की नाही थोडं मात्र कमी पडतोय फलंदाज. येस अशोक दादा तिन्ही फॉर्मॅटमधून एबी डिव्हिलियर्सने निवृत्ती घेतलेली आहे आणि गुगलचे सीईओ याने मात्र खरोखर त्याचा गौरव करताना ओ सुपर शॉट फटका चांगला जाईल हातामध्ये हे मांच्या जी विकेटची तरास होती जी उमेद होती शेवटच्या फलंदाजीने येतात ती मात्र संपुष्टात. फलंदाज अक्षय मुसले बॅक इन डगआउट
पाचवा झटका 11 धावसंख्येवर 11 लॉस ऑफ द फाइव आणि जेव्हा जेव्हा आकडा येतो तेव्हा कपिल देवची ती तुफानी फलंदाजी कोणीच विसरतच नाही. 1983 वर्ल्ड कप अगेन झिम्बाब्वे हाच आकडा होता तेव्हा 175 तो जबरदस्त फलंदाजीचा उच्चांक वन डे मध्ये नावावर होता. 12 वर्षाने मात्र सर विमल जोशीने तो मुळीत काढला पण सर्वात अगोदर मात्र ग्लेन टर्नरला ओलांडून याच आकड्यावरून नेलं होतं 175 क्लास. म्हणून तर कपिल देव षटकातील सर्वात ज्येष्ठ खेळाडू ठरला 100 वर्षातला भारतीय. इथे चेंडूला मध्ये दिशा दिली, चेंडू जातो विंडी विकेटच्या कामकांच्या ठिकाणी, टप्पा जाईल हातामध्ये, तोपर्यंत एक धाव पूर्ण केली विनोद कोटेने. इकडे धावसंख्येमध्ये सावकाश गतीने पुढे जाताना वन सोल्युशन सीबूट 48 करावीची, 5 गडी बाद 12 12 लॉस ऑफ द फाय विकेट. अडचणीत आहे पण क्रिकेट आहे, क्रिकेट इज गेम ऑफ चान्स म्हटलं जातं. आणि 83 या शेवटचा वर्ल्ड कप मात्र म्हणावं लागेल आयोजन करताना त्याच्यानंतर त्यांची मक्तेदारी मात्र मोडीत काढली होती. त्याचं बरंचसं कारण होतं पण वेळ अपुरा पडू शकतो, पण ते खरोखर कहाणी ऐकली तर रोमांच येथील प्रत्येक जे क्रिकेटचे चाहते आहे त्यांच्या रोम अंगावर की किती जबरदस्त इंग्लिश क्रिकेटला थोडा अहंकार होता, तो अहंकार मात्र सरळ खाली आला होता भारतीयनं. त्याला कारण होतं इंदिरा गांधी पंतप्रधान. राईट आर्म ओव्हर द विकेट, गंगाधर इंगोले कम्सिंग बॉल टू द कार्तिक. सुरेख चेंडू हलका अपील, आत्मविश्वास कम होता, कमी होता, उत्साह जास्त, फक्त सिंगल मिळते आणि कामानिमित्त थोड्याशा कामानिमित्त मात्र विघ्नेशला या स्पर्धेतून लवकर रजा घ्यावी लागते. काही कामानिमित्त जावं लागतं, हरकत नाही आहे, कारण हा कदाचित शेवटचा सामना असेल. पण जाता जाता मात्र वेगळी आवाज. यस नारायण मात्र थँक्यू सो मच, आपला संघ जिंकलेला आहे. गंगाधर इंगोले वन्स अगेन टू विनोद कोटिया, टप्पा अचूक होता, सरळ सोडून दिला कारण छेडछाड करणं गरजेचं नाही, कारण विकेट जास्त गेले नाही, धावा लागल्यात फक्त धावपळकर 15. तर 83 तो काय होतं नेमकं, कारण तेव्हा NKP साळवे आमच्या आध्यात्मिक गुरु 13 धावा लागलेल्या आहेत, 13 ड्रिंक्स गेलेला आहे थोडा, मात्र DJ वाजणार नाही, म्युझिक वाजणार नाही. काय नेमकाच 1975 1979 1983 सलग वेळा इंग्लंड संघानं मात्र वर्ल्ड कप ऑर्गनायझरचं स्वप्न पूर्ण केलं होतं. पण जेव्हा 1983 वर्ल्ड कपमध्ये अंतिम फेरीमध्ये भारतीय संघ पोचला तेव्हा बरोबर NKP साळवे हे चीफ होते, प्रमुख होते क्रिकेट टीमचे, आणि आपल्या मंत्र्यांना एक मंत्री तिथे गेले तर त्यांनी इच्छा केली की मला फायनलचा मॅच लॉर्ड्सवर पाहायचा आहे. पण तो फायनलचा लॉर्ड्स मॅच पाहण्यासाठी इंग्लिश संघाने त्यांना मात्र तिकीट दिलं नव्हतं. तोच राग अपमान झाला होता एका भारतीय मंत्र्याचा, आणि तो राग मात्र त्याला अपमान सहन झाला नाही. जेव्हा भारतात परतले मंत्री त्याने ही बाब मात्र इंदिरा गांधींना सांगितली. इंदिरा गांधीने मात्र खरोखरच मनाशी ठरवलं, यांचं गर्व यांचा अहंकार आपण उरतूया. आणि तेव्हा ठरवताना NKP साळवे आध्यात्मिक आमच्या गुरु अधिशक्ती निर्मला देवी माता यांचे बंधू NKP साळवे यांची गोष्ट मात्र त्याने उचलून धरली आणि बरोबर फोन केला होता धीरूभाई अंबानीला. धीरूभाई अंबानीने मात्र इंदिरा गांधींचं ते म्हणणं मनाशी ठरवलं आणि 1987 तो वर्ल्ड कप पहिल्यांदा स्पॉन्सर करण्याचा मान मिळवला. हे आहे म्हणजे कोणती गोष्ट तुम्ही गर्वात घेऊ नका, तर गर्व चढवला कारण त्यांच्या इंग्लिश संघाला का आमच्या सेवा कोणताही देश हा वर्ल्ड कप स्पॉन्सर करू शकत नाही, तो गर्व म्हणजे गर्वाचं घर खाली असतं, ते घर गर्वाचं घर अक्षरशः खाली केलं होतं या गोष्टीवर. कारण कोणती गोष्ट किती कारणीभूत ठरू शकते हे मात्र विचार द्या, कोणाला तुम्ही कमी लेखू नका, प्रत्येकाचा रिस्पेक्ट करा, रिस्पेक्टनं तुमचा रिस्पेक्ट वाढेल एवढं मात्र निश्चित. जाऊया सामन्याकडे, 3 ओव्हरचा खेळ संपलेला आहे, 3 ओव्हरमध्ये 13 धावा लागल्यात फक्त धावफळकावर,
पांच गड़ी बाद वन सोल्यूशन सीवूड 48 करावे अड़चणीत है। दोन षटकांचा कोठा गंगाधर इंगोले पूर्ण केला, दोन षटकांमध्ये धावा मात्र फक्त खर्च केल्या 9 धावा 3 विकेट। व्हाट अ ग्रेट स्पेल गंगाधर इंगोले, ओ ग्रेट यॉर्क, 3 यॉर्कर वर 3 विकेट, म्हणून म्हणतो इज अ किंग ऑफ द यॉर्कर। स्वप्नील नाईक अँड मोहन राव आजच्या घडीतला किंग ऑफ यॉर्कर गोलंदाज आहेत। व्हाट अ सुपर बॉलिंग यार, पहिल्या यॉर्कवर लेग बिफोर द विकेट फलंदाजांना पाठवलं डगआउट मध्ये आनंद झाला, त्याच्यानंतर पुन्हा एकदा खतरनाक यॉर्कर टाकला चेतन चिलियाला आणि तिसरा यॉर्करचा बली ठरला कार्तिक, तीन जबरदस्त यॉर्कर, म्हणून तर म्हटलं जातं मोहनला किंग यॉर्कर किंग। 6 गडी बाद फक्त 13 धावा, दयनीय अवस्था। हेगले नंतर मैदानाबद्दल बोलूया, यॉर्कर किंग एकदम वेगळ्याच रिदम मध्ये आहे, आपल्या पुतण्याचं आज लगीन असताना उद्या लगीन असताना मात्र तो मैदानात मात्र त्याचं सेलिब्रेशन करतोय, काय डेडिकेशन आहे, काय समर्पित आहे क्रिकेट बद्दल, गुड ड्राईव्ह। आल्या आल्या खातं खोललं यावेळेला विवेकने, चांगला फलंदाज आहे विवेक, इज द हिरो ऑफ द सीझन फर्स्ट सीवूड प्रीमियर लीग, 100 वर धावा ठोकणारा पहिला एस एस पी एलचा हा हिरो आहे विवेक, पण क्रमांकावर होतो वेळेला 8 वर विवेक। विनोदच्या मनात वेगवेगळे विचार आहेत, अजूनही आपण काहीतरी करू शकतो डेफिनेटली, सीझन 2020 अर्थातच 4 मध्ये खोड्याने धावा उडल्या होत्या तब्बल 121 आणि इथे मात्र फलंदाज 4 गडी बाद, ग्रेट अनालिसिस बॉलिंग यार, अक्षरशः मध्ये घुटणे टेकले मोहनरावच्या समोर असं मला हरकत नाही, संपूर्ण डीडी मी म्हणेन शरणागती, संपूर्ण शरणागत व्हायला लागलेल्या आहेत, कारण आणखी एक झटका लागला फलंदाज क्रमांक जो चौथ्या क्रमांकावर गेला होता विनोद कोटिया तो मात्र परतलाय यावेळेला 7व्या गडीच्या रूपामध्ये। 6 गडी बाद धावसंख्या केवळ आणि केवळ 14, निश्चांक आहे आतापर्यंतचा, परंतु आज बराचसा खेळ बाकी आहे मॅचची। 7 गडी बाद 14, विनोद परतला, एकही फलंदाजाने मात्र डबल आकडा ओलांडला नाही आतापर्यंत आहे, फक्त 14 धावा, 3 धावा काढलेल्या होत्या अर्थात यशने, त्याच्यानंतर शून्यावर परतला विकास, आनंद बालाजाने खातही खोडू दिलं नव्हतं, त्याने पहिल्या ब्रह्मास्त्राचं विकेट मात्र मिळलं होतं यॉर्करच्या रूपामध्ये आनंद बालाजी, चेतनने धावा काढल्या 2, 4 चेंडूचा फेस केला, अक्षरने धावा काढल्या 3, त्याच्यानंतर आत्ताच कार्तिकला मात्र ते परत शून्यावर आणि विनोद परतला वैयक्तिक 2 या धावसंख्येवर। ओ हो रिवर्स स्वीपचा अटेम्प्ट, उजव्या हाताने फलंदाजी करण्याकडे थोडं घातक होतं हे ओळखल्यानंतर मात्र रिव्हर्स स्वीपचा अटेम्प्ट अजितने केलाय, होतं यार का, बरीचशी कहाणी आहेत, तर दोन्ही बाजूने फलंदाजी करताना सुनील गावस्करने दोन्ही बाजूने फलंदाजी केली 1982 रघुराम भट हा तेव्हा मात्र खूपच तापदायक ठरत होता लेगथाम ऑर्थोडॉक्स स्पिनर, ऑर्थोडॉक्स स्पिनरची गोलंदाजी मात्र मारक ठरत होती, चांगला फटका चेंडू जातोय कव्हर पॉइंटला, धावसंख्या 1 ने मात्र पुढे जाते 15 धावा 7 गडी बाद, 15 लॉस 7 फोर एकदम प्रोग्रेस, 4 ओव्हर मधला 5 चेंडूंची समाप्ती झाले, आपल्या कोठ्यातील सेबटचा चेंडू टाकण्यासाठी सज्ज होते मोहन राव, लेफ्ट हँड रम द विकेट, समोर विवेक, लेफ्ट हँड ओर द विकेट, फुलटॉस घेतली बॅट वर, हातामध्ये जाईल गंगाधर इंगोलेच्या 5वा विकेट, पहिला गोलंदाज या टुर्नामेंटला, टुर्नामेंट मधला जय भवानी ग्रुप दिवा कोली वडा आयोजित दिलीप मूर्ती चषक सीझन 23, अभिनंदन मोहन राव, 5 विकेट झटकावले, अक्षरशः अभिनंदन असेल तुझं, पुतण्याचं लग्न बाजूला सावरून ये रिस्पेक्ट केला आदर केला
मंडळाचे अध्यक्ष प्रकाश मडवी शब्दाला मान देऊन आजचा सामना तो खेळतोय। किती डेडिकेशन आहे, आदर आहे, प्रेम आहे प्रकाश वरती मोहन रावचं। निस्तर थांबला नाही, जाऊन अक्षरशः वन सोल्युशन सीवूड 48 करावे संघाला घाम पडताना 5 विकेट झटकावले। 2 ओव्हर 0 मेडन 7 रन्स अँड 5 विकेट, व्हॉट अ लाजवाब फिगर। शतकी जशी खेळी केली जाते तसं याचं मोल आहे 5 विकेट, नॉट अ जोक। अप्पलातून कामगिरी, कधी मात्र कामगिरीला मात्र वारंवार उल्लेख केला जाईल। 2 ओव्हर 9 मेडन 7 रन 5 विकेट, सुपर ड्युपर स्पेल मोहन राव श्रीकृष्ण टीम दिवा। 4 षटकांचा खेळ संपलाय, 8 गडी बाद धावसंख्या केवळ 15। व्हॉट अ सुपरबली बॉलिंग, बॅकवर्ड पॉइंट कमर पॉइंट शॉट एक्स्ट्रा कब सिली शॉर्ट मिड विकेट शॉर्ट डीप वाइड स्क्वेअर लेग काव कॉर्न ऑन लॉन्ग ऑन आणि लॉन्ग ऑफ राईट आर्म लिप्टन ओवर द विकेट। आणखी एक झटका, गडी क्रमांक 9 बाद शिवम पांडे गोलंदाजाने मात्र पहिला चेंडू जड मध्ये अवकट टाकताना त्रिफळा चित्रित केलं अजितला। 9 क्रमांकाचा फलंदाज बाद, शेवटची जोडी म्हणजे स्पर्धेमधला अजूनही कोणताही संघ संपूर्ण बाद झालेला नव्हता, ऑल आउट आतापर्यंत झालेला नाही। नवीन फलंदाज गोलंदाज फलंदाजच्या रूपाने जाताना दिसतोय टेल एंड, आणि तो विक्रम करण्याचा मात्र संधी असेल श्रीकृष्ण दिवाला, कारण 9 गडी बाद झालेले आहेत। आणखीन 11 चेंडूचा खेळ शिल्लक आहे, 1 विकेट गेली तर संपूर्ण संघ गारद करू शकतो श्रीकृष्ण दिवा। व्हॉट अ परफॉर्मन्स फलंदाज अभय, येस लो स्कोर 99 धावा, त्याच्यानंतर 103 हा स्कोर लावला घनसोले एलिमन घनसोले संघाने आजच्या आपला पहिला सामना खेळताना अगेन्स्ट एक्विरा ऐरोली मॅच मधला आजच्या दिवसातला दुसरा सामना। लेफ्ट हँड ओवर द विकेट सुरेख चंडू, येस सिमन पांडे द मॅन ऑफ बॉलर ऑफ द श्रीकृष्ण दिवा। 10 चेंडूचा पहिला चेंडू विकेट, दुसरा चेंडू डॉट, व्हॉट अ लवली बॉलिंग। डोंट डावखुरे गोलंदाज ही जमेची बाजू आहे श्रीकृष्ण दिवा। जेव्हा जेव्हा डावखुरे गोलंदाज तुमच्या हाताशी असतात स्कोर मध्ये तेव्हा कर्णधाराची ताकद वाढते, आत्मविश्वास वाढतो। नॅचरल आउटस्विंग इज अ गिफ्ट ऑफ द गॉड, ही तर दिलेली आहे, त्याचा वापर जर चांगला काय यॉर्कर का टाकणार गोलंदाज तुमच्या हाताशी असेल तर ताकद वाढते संघाची। चेंडूला दिशा दिली, मिड विकेटच्या ठिकाणी सिंगल मिळते स्ट्रोक वरती अभयच्या, अभय खातं खोलतो आपलं दुसऱ्या चेंडूवर स्वतःच आणि 1 धावसंख्या पुढे घेऊन जातोय। 1 सोल्युशन सी बुट 48 करावेला 16 या धावसंख्येवर, 16 9 गडी बाद। अजूनही एक चौकाराच्या प्रतीक्षेत आहे, षटकाराच्या प्रतीक्षेत आहेत, थोडासे जबरदस्त निराश असेल विनोद कोटिया आनंद यश स्वतः कर्णधार विवेक कार्तिक अक्षय मुसले सुशांत मात्र नाही आहे, परंतु बाकी जर सुशांत सोडलं तर तीच मॅटी टीम आहे। त्या टीमची मात्र आजची दुर्दशा मात्र पाहण्यासारखी नाही आहे नक्कीच, पण क्रिकेट हा खेळ आहे, हे दिवसही पाहायला लागतात जेव्हा जेव्हा तुम्ही मोठ्या क्रिकेटमध्ये खेळतात। ड्रिंक्सही घेण्याची गरज नाही लागली कारण ना धावसंख्या तेवढी कमी आहे, झटके लागल्यानंतर कोणत्याही फलंदामध्ये तिथे थकलेला वाटला नाही, तेवढी उसंतीत मिळू दिले नाही श्रीकृष्ण दिवाच्या गोलंदाजाने। सुरेख चेंडू ऑफसाइड ऑफस्टम बॉलर वाचा वरून हा चेंडू मात्र खेळून काढला फलंदाज श्रेयसने, सिंगल मिळते सिंगलच्या रूपाने 1 धावाने खातं गोल्डन धावसंख्या 17। 17 धावा 9 गडी बाद 5 चेंडू अजून सिमन पांडे ने टाकले, पहिले चेंडू विकेट चटकावले डॉट 1 डॉट आणि 1 शेवटचा चेंडू 5व्या षटकातील आपल्या ओव्हर मधले पहिल्या ओव्हर मधील सिमन पांडे लेफ्ट हँड ओवर द विकेट अवे फ्रॉम द बॉडी फटका चांगला आहे, ओ हो ऑल आउट संपूर्ण संघ गारद पहिल्यांदा कालपासून मात्र कोणत्याही गोलंदाजाने ही किमया करता आली नव्हती, कोणत्या संघाने मात्र संपूर्ण संघ आपल्या विरोधात गारद केला नव्हता, तो मान मात्र सन्मान मिळवून दिला श्रीकृष्ण गोलंदाज गोलंदाजाने श्रीकृष्ण टीमला विरोधात। 1 सोल्युशन 48 सीवूड 48 करावे या संघाला, एक ह्याच कामगिरीबद्दल श्रीकृष्ण संघाचे माजी कर्णधार अशोकजी मडवी अर्थातच किशोर मडवींचे पिताश्री या जबरदस्त उल्लेखनीय कामगिरीबद्दल रोख रुपये 1000 रुपयाचं पारितोषिक
अभिनंदन श्रीकृष्ण देवा एंड थैंक यू सो मच श्रीकृष्ण देवा माझे कर्णधार अशोकजी मडवी फक्त 17 धावा 18 धावांचं मापक आव्हान काय होईल काय नाही सांगण्यासाठी थोड्या वेळानंतर नक्की जाऊया पण तोपर्यंत हलकस म्युझिक या वेळेला मोहन राव आहे गंगाधर इंगोलेच्या साथीला व्हॉट अ भेदक गोलंदाज आहे श्रीकृष्ण देवा सुपर्ब यार ऑल आउट 17 टार्गेट इन 6 ओव्हर चित्ती चेंडू 18 माफक आहे पण क्रिकेट आहे बाकी करणं मूर्खपणाच होईल बिकॉज क्रिकेट इज अ ग्लोरियसली अनसर्टनी गेम ऑफ चान्स जय भमानी ग्रुप दिवा कोलीवाडा आयोजित दिलीप स्मृती चषक सीझन 23 आमच्या लाडक्या प्रेक्षकांचे आम्ही हार्दिक स्वागत करतोय आणि जे जुळलेत ग्लोबल टेनिस क्रिकेट अर्थात जीटीसीच्या माध्यमातून थेट प्रेक्षक पाहताना त्याही प्रेक्षकांचं आम्ही मनपूर्वक सहर्ष स्वागत करत आहोत गंगाधर इंगोले आणि किशोर मडवी स्ट्राईक एंडला किशोर मडवी नॉन स्ट्राईक एंड गंगाधर इंगोले सुवर्ण महोत्सवी जेव्हा आयोजन करण्यात आलं होतं श्रीकृष्ण मित्र मंडळाचं तेव्हा त्या गंगाधर इंगोलेने काय खेळ केला होता त्या सुवर्ण महोत्सवीमध्ये दॅट इज अ सुपरबली 11 एका मॅच मधला आतापर्यंत उच्चांक आहे गंगाधर इंगोलेचे 75 धावांमध्ये 11 षटकार मोहन रावला दिला पण माफ करा ते मोहन रावला 1000 रुपये नॉट टीम मोहन रावला त्याच्या मॅजिक फिगर मध्ये माझी कर्णधार श्रीकृष्ण दिवा अशोकजी मडवी थँक्यू सो मच दादा एक पहिल्या चेंडूवर फिंगर ने खातं गोल्ड किशोर अशोक मडवी या फलंदाजाने खातं खोललं स्वतःच खातं खोलतं श्रीकृष्ण दिवाच कडक शॉट गुड स्टॉप इन द शॉट बॅकवर्ड पॉइंट चांगलं क्षेत्रक्षण पाहायला मिळालं पण सिंगल वाचू शकलं सिंगल घेता घेता फंबिंग घेता तर फायदा घेतला आणि दोन धावा मात्र पूर्ण केल्या श्रीकृष्ण दिवाच्या या सलामीने अर्थातच किशोर आणि गंगाधर इंगोलेने दोन धावसंख्या मध्ये पुढे सरकली 3 वर मापक असं आव्हान आहे 18 धावांचं समोर श्रीकृष्ण दिव्याच्या श्रीकृष्ण दिवा समोर 18 धावांचा टाके पहिले षटक ओव्हर टाकताना गोलंदाज अजित लेफ्ट हँड ना ओव्हर द विकेट बॅटला ब्रश होऊन गेला चेंडू बरोबर थर्ड सेकंड स्लिप मध्ये वाईडिश सेकंड स्लिप होती त्यामुळे चकून गेला कार्तिकला थोडासा निराश आहे विनोद कोटिया संपूर्ण टीम निराश आहे अशा खराब प्रदर्शन मोठी टीम आहे पण होतं क्रिकेटमध्ये काही घडू शकतं क्रिकेटचे आकडे दर्शवतात बऱ्याच वेळेला झालेला आहे क्रिकेटमध्ये त्याच्या आतमध्येही संपूर्ण संघ बाद होताना आपण पाहिलेलं आहे मैदानामध्ये पुन्हा एकदा सिंगल मिळेल
सिंगल ने धाव संख्या मध्ये संघाचे जाते पुढे 5 वर 5 धावा आहेत स्कोरबोर्ड वरती बिनगडी बाद नो लॉस चार चेंडू आतापर्यंत अजित ने टाकले बंद सोल्यूशन सीबुट पोटी 8 करावर मध्ये पहिलं षटक ओव्हर टाकताना गोलंदाजा मार्गावर सेबरचा चेंडू टाकणार बॉलिंग मार्क फ्रॉम कमेंट्री बॉक्स एंड वन मॅन इज द सेकंड स्लिप बॅकवर्ड पॉइंट कव्हर पॉइंट शॉट एक्स्ट्रा कव्हर इज अ बिग मॅन अनंत बालाजी फेड कास्ट अराउंड पुल चेंडू क्षेत्ररक्षण खाली वन बाउंस टू बाउंस क्रॉस द बाउंड्री चार रन बॅट मधून चौकार आला किशोरच्या आतापर्यंत संपूर्ण चेंडू किशोर खेळलाय पाच चेंडू आतापर्यंत खेळले धावा मात्र स्वतःच्या नावावर 9 अर्धा पल्ला पूर्ण केलाय आणखीन अर्ध्या पल्ल्याची अर्थात 9 धावांची आवश्यकता आपला पहिला विजय साजरा करण्याचा श्रीकृष्ण दिवा संघाला गोलंदाज अजित ड्राईव्ह केलाय एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने व्हॅरिस लॉंगॉमर जोपर्यंत चिल्या जाईल फील करेल चेतने मात्र खरोखर नाराज आहेच कारण जे खराब प्रदर्शन आहे त्याच्यामुळे कोणताही मध्ये खेळाडू निश्चितच नाराज होऊ शकतो लो स्कोरिंग मॅच हे 10 मिळते 1 डबल फिगर 10 धावा आकडा लागलेल्या धावपळकर फक्त 8 धावांची आवश्यकता 5 ओव्हरचा खेळ शिल्लक आहे बस जवळ आहे म्हणून चित्र स्पष्ट झालंय या मॅचचं गोलंदाजा मार्गावर येतो चिल्या चेतन सीझन 3 मधली खोज आहे एस एस पील भवानी ज्वेलर्स याच्यामध्ये रोख रुपये 10,000 अंपायर गिफ्ट या खेळाडू दिलं होतं सरळ हातामध्ये हा झेल स्वेअर लेग तोडामध्ये माझं मागणी केली होती का हा माझ्या कमरेच्या वर आहे पण स्पष्ट नकार दिला शिशी मेयर स्वेअर लेग चांपाने यस इज अ परफेक्टली अधिकृत चेंडू आहे परतावे लागेल पहिलं विकेटचं पतन फुलटॉस होती बॅटवर गेल्यानंतर हुक कर्णदापर्यंत गेला पण पॅरेलल गेला सरळ कर्णधार कॅप्टन एश हातामध्ये कॉट एश कॅप्टन बोल बाय चिल्या चेतन पहिले विकेट मात्र मिळवली संघासाठी आणि स्वतःच्या खात्यामध्ये पहिली विकेट टाकली मोठा फलंदाज किशोर वैयक्तिक धावसंख्या परतलाय एक चौकारानं मात्र त्याने समोष्ट केले या 10 मध्ये एक चौकारा 10 धावांचं योगदान देऊन तंबू 400 एक गडी बाद श्रीकृष्ण दिवा 10 आणि नवीन फलंदाज तिसऱ्या क्रमांकावर किशोर मडवी बाद झाल्यानंतर गुड बॉलिंग म्हणावं लागेल जाता जाता थोडासा हर्ष मात्र जरूर दिसेल चेहऱ्यावरती चेतनच्या चिल्ल्याच्या ओ अंदाजामध्ये अर्थातच आपल्या MS धोनीच्या चेर रन काऊ कानावरून उडून दिला फक्त 2 धावांची आवश्यकता 16 ऑन द स्कोरबोर्ड एक गडी बाद 16 धावसंख्या फक्त 2 धावांची गरज आपला पहिला विजय मिळवण्यासाठी श्रीकृष्ण दिवा या संघाला चिले येते पुढला चेंडू लेफ्ट हँड राउंड द विकेट हा हा फटका जोरदार आहे पण हवेमध्ये बराच वेळ आहे झेला काढली अजित सुपावली कॅट अजित बोल बाय चिल्या 2 विकेटची मात्र खात्यामध्ये दुसरा विकेट टाकताना चिल्या चेतन फलंदाज अनिकेत बेंद्रे तंबूच्या असलेला बॅक इन पवेलियन राउंड द विकेट समोर गंगाधर इंगोले ओ हो 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 एक्स्ट्रा कवा ओवर द एक्स्ट्रा कवा छे चांगल्या फाटक्याने मध्ये सामन्याचा शेवट गोड केला गंगाधर इंगोले 3 विकेट आणि षटकाराने सामना उद्ध्वस्त हार्ड लक विनोद कोटिया हार्ड लक आनंद बालाजी हार्ड लक अक्षय मुसले हार्ड लक एश हार्ड लक अजित हार्ड लक विवेक हार्ड लक चेतन चिल्या होतं क्रिकेट इज गेम ऑफ चान्स आजचा दिवस निश्चित तुमचा नव्हता
फलंदाजी जी करायला पाहिजे ती मात्र मिळाली नाही अक्षय आणि विकास, परंतु